मेरे प्यारे नमस्कार प्रिय आपल्या देशात सध्या एकीकडे पावसाळ्याचा आनंद लुटत आहेत तर दुसरीकडे भारतात प्रत्येक कानाकोपऱ्यात कोणता ना कोणता तरी उत्सव आणि जत्रा सुरू आहे दिवाळी पर्यंत हे असंच सुरू असतं आणि आपल्या पूर्वजांनी ऋतुचक्र अर्थचक्र आणि सामाजिक जीवन व्यवस्थेची जी अशी काही सांगड घातली आहे की कोणत्याही परिस्थितीत समाजात कधीच उदासीनता पसरणार नाही कि किती मे समाज मी कधी भी लस ना मागील काही दिवसात आपण अनेक जण अनेक सण साजरे केले काल संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला एखादे व्यक्तिमत्व कसं असेल याची कोणी कल्पना करू शकेल का आज हजारो वर्षांनंतरही प्रत्येक उत्सव नाविन्य घेऊन येतो नवीन प्रेरणा घेऊन येतो नवीन ऊर्जा घेऊन येतो आणि हे हजारो वर्षांपूर्वीचं असं आयुष्य आहे ज्याचं उदाहरण आपण आजच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी देऊ शकतो त्यातून प्रेरणा घेऊ शकतो उदाहरण दे सकता हो प्रेरणा दे सकता हो हर कोई व्यक्ति श्री कृष्ण के जीवन में से वर्तमान की समस्याओं का समाधान ढूंढ सकता है इतके सामर्थ्यवान असून देखील ते कधी मध्ये रमायचे तर कधी गायींच्या मध्ये तर कधी गवळ्यांमध्ये तर कधी खेळात मग तर कधी बासुरी वाजवत न जाणव अशा समृद्ध असे व्यक्तिमत्व अद्वितीय सामर्थ्यांचे धनी आपलं आयुष्य समाजाला अर्पण केलेलं लोकांसाठी अर्पण केलेलं लोकसंग्राहक म्हणून नवीन विक्रम स्थापन करणारे व्यक्तिमत्व हो मैत्री कशी असावी तर सुदामाची घटना कोणी कशी विसरू शकेल आणि इतक्या सर्व महानता असून देखील युद्धभूमीवर सारथी झाले कधी पर्वत उचलायचा तर कधी जेवणाच्या पत्रावळी उचलायच्या म्हणजेच प्रत्येक गोष्टीत एक नाविन्य आणि म्हणून आज जेव्हा मी तुमच्यासोबत बोलतोय तेव्हा माझं लक्ष दोन मोहन कडे जात एक सुदर्शन चक्रधारी मोहन तर दुसरा चरखाधारी मोहन. मोहन, मोहन सुदर्शन चक्रधारी मोहन तर दुसरे चरखाधारी मोहन सुदर्शन चक्रधारी मोहन यमुना, यमुना नगरी सोडून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन द्वारकेत जाऊन राहिले तर समुद्र किनारी जन्माला आलेले मोहन शेवटच्या श्वासापर्यंत यमुनेच्या किनारी दिल्लीमध्ये राहिले सुदर्शन चक्रधारी मोहनने त्या काळातील परिस्थितीत हजारो वर्षांपूर्वी देखील युद्ध टाळण्यासाठी संघर्ष टाळण्यासाठी आपल्या बुद्धीचा आपल्या कर्तव्याचा आपल्या सामर्थ्याचा आपल्या चिंतनाचा योग्य वापर केला चरकाधारी मोहनने स्वातंत्र्यासाठी मानवी मूल्यांचं जतन करण्यासाठी एक असा मार्ग निवडला जो व्यक्तिमत्वाच्या मूलभूत घटकांना बळकट करेन यासाठी स्वातंत्र्य लढ्याला एक असं रूप दिलं जे संपूर्ण जगासाठी त्यावेळी देखील एक आश्चर्य होत आणि आता देखील आश्चर्य निस्वार्थ सेवेचं महत्व असो ज्ञानाचं महत्व असो किंवा आयुष्यातील प्रत्येक चढ उतारात पुढे असो भगवान संदेशावरून आपण ते शिकू शकतो आणि म्हणूनच श्रीकृष्ण जगद्गुरु म्हणून ओळखले जातात कृष्णम वंदे जगद्गुरु आज आपण ज्या उत्सवांविषयी चर्चा करत आहोत तेव्हाच भारत अजून एका मोठ्या उत्सवाची तयारी करण्यात आणि केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात याची चर्चा सुरू आहे माझ्या प्रिय देशवासियां मी बोलतोय महात्मा गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीविषयी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला पोरबंदरच्या समुद्र किनाऱ्यावर ज्याला आज आपण कीर्ती मंदिर म्हणतो त्या छोट्याशा घरात एका व्यक्तीचा नाही तर एका युगाचा जन्म झाला होता ज्याने मानवी इतिहासाला एक नवीन दिशा दिली नवीन विक्रम स्थापित केले महात्मा गांधी सोबत से एक गोष्ट नेहमीच राहिली एक, प्रकार एक प्रकारे ती त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती आणि ती सेवा, होती सेवा सेवाभाव सेवेबद्दलचे कर्तव्य त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर जर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी वर्णभेदाचा सामना करणाऱ्या लोकांची सेवा केली त्या काळात ही गोप खूप मोठी गोष्ट होती चंपारण्या ज्या शेतकऱ्यांसोबत भेदभाव होत होता ते त्यांच्या बाजूने उभे राहील योग्य मजुरी न मिळणाऱ्या कामगारांच्या बाजूने त्यांनी लढा दिला त्यांनी गरीब निराधार दुर्बल आणि भुकेल्या लोकांची सेवा केली आणि हेच आपल्या जीवनाचं अंतिम कर्तव्य समजले रक्तपित्त संबंधी इतके भ्रम होते ते सर्व दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः रक्तपित्त ग्रस्त लोकांची सेवा केली आणि स्वतःच्याच आयुष्यात सेवेच्या माध्यमातून अनेक उदाहरण समोर ठेवायचे से। त्यांनी सेवा केवळ शब्दांमधून नाही तर स्वतःच्या आचरणातून शिकवली होती सत्यासोबत गांधीजींचं जितकं अतुट नातं होतं तितकेशी होत जेव्हा कधी कोणाला गरज असायची महात्मा गांधी से त्यांची सेवा, सेवा करायला नेहमी उपस्थित असायचे त्यांनी केवळ वर सेवेवरच नाही तर त्यांच्याशी निगडीत आत्मसुखावर देखील भर दिला संपूर्ण आनंदाने सेवा केली जावी यातच त्याची सार्थकता आहे सेवा परमो धर्म परंतु या यासोबतच परमानंद सुखाय या भावनेचा आनंद मिळणं हे देखील अंतर्भूत आहे बापू के बापूंच्या आयुष्यापासून हे आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो महात्मा गांधी असंख्य भारतीयांचा आवाज तर बनलेच परंतु एक प्रकारे ते मानवी मूल्य आणि मानवी प्रतिष्ठेसाठी संपूर्ण जगाचा आवाज झाले होते महात्मा गांधींसाठी व्यक्ती आणि समाज मानव आणि मानवता हेच सर्व काही होत आफ्रिकेमधील फिनिक्स फॉर्म असो किंवा टॉलस्टॉय फार्म असो साबरमती आश्रम असो किंवा वर्धा सर्व ठिकाणी आपल्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी नेहमीच सामाजिक संवर्धन समुदाय एकत्रीकरणावर जोर दिलाय परमपूज्य महात्मा गांधींशी निगडीत अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांना प्रणाम करण्याची मला संधी मिळाली हे माझं सौभाग्य आहे मी असं सांगू शकतो की गांधीजी सेवा भावाने सोबतच संघटन भावनेवर देखील जोर द्यायचे समाज सेवा आणि समाज संवर्धन समुदाय सेवा आणि समुदाय एकत्रीकरण या भावना आपल्याला आपल्या व्यावहारिक आयुष्यात देखील आणल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना हीच खरी श्रद्धांजली आहे खऱ्या अर्थाने कार्यांजली आहे अशा खूप संधी येतात आपण सहभागी देखील होतो परंतु गांधीजींची एकशे पन्नासावी जयंती अशीच येऊन आणि निघून जाईल हे तुम्हाला मान्य नाही देशवासियांना आपण सर्वांनी स्वतःलाच विचारूया चिंतन करूया मंथन करूया सामूहिक चर्चा करूया आपण समाजातील इतर लोकांसोबत सर्व वर्गांसोबत सर्व वयोगटातील लोकांसह गाव असू दे शहर असू दे पुरुष असो स्त्री असो सर्वांसोबत सर्वा एक व्यक्ती सर्वा म्हणून या प्रयत्नांमध्ये अजून काय करू शकतो माझ्याकडून अजून काय मूल्यवर्धन असेल आणि सामूहिकतेचे स्वतःचे गांधीजींच्या एकशे कार्यक्रमात सामूहिकता देखील असावी आणि सेवावाद देखील असावा आपण संपूर्ण विभागाने एकत्र बाहेर येऊया जर आपला फुटबॉलचा संघ आहे तर मग फुटबॉलचा संघ फुटबॉल तर खेळणारच पण त्यासोबतच गांधीजींच्या एखाद्या आदर्शाला अनुसरून काही सेवाकर्म देखील करूया आमचा लेडीज क्लब आहे लेडीज क्लब ची आधुनिक युगातील जी काम आहे ती तर करूया सगळ्या सखांनी एकत्र येऊन कोणत्या तरी सेवा कार्य करूया खूप काही करू शकतो जुनी एकत्र करून ती गरीबांना देऊन ज्ञानाचा प्रसार करूया आणि मला हे माहिती आहे की एकशे तीस कोटी देशवासियांकडे एकशे तीस कोटी कल्पना आहेत एकशे तीस कोटी उपक्रम आपण राबवू शकतो याला कोणतंच बंधन नाही जे काही मनात बस चांगली इच्छा असावी शुद्ध हेतू असावा चांगली भावना, भावना असावी आणि संपूर्ण समर्पण भावनेने सेवा करावी आणि ती देखील एक एका परमानंदासाठी माझ्या प्रिय देशवासियांनो काही महिन्यांपूर्वी मी गुजरात मध्ये दांडी येथे गेलो होतो स्वातंत्र्य संग्रामात मीठ सत्याग्रह दांडी एक महत्वाचं वळण आहे महात्मा गांधींना समर्पित एका अत्याधुनिक संग्रहालयाचं मी दांडीमध्ये उद्घाटन केलं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील आगामी काळात गांधीजींशी निगडीत कोणत्या तरी एका जागेला नक्की भेट द्या ही जागा कोणती असू शकते पोरबंदर असो साबरमती आश्रम असो चंपारण्य असो वर्ध्याचा आश्रम असो आणि दिल्लीमधील महात्मा गांधींशी निगडीत जागा तुम्ही जेव्हा या स्थळांना भेट द्याल तेव्हा तुमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा म्हणजे इतर लोकांना देखील त्यातून प्रेरणा मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या दोन चार ओळी देखील लिहा तुमच्या मनातील या भावना कोणत्याही मोठ्या साहित्यिक रचनेहून जास्त ताकदवर असतील आणि कदाचित तुमच्या नजरेतून तुमच्या लेखणीतून समोर आलेले गांधीजींचे हे रूप आजच्या काळात अधिक प्रासंगिक वाटेल येणाऱ्या काळात अनेक कार्यक्रम स्पर्धा प्रदर्शनांचे आयोजन करण्याची योजना देखील तयार आहे परंतु या संदर्भात एक सुरस गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो बियानाले नावाचा एक प्रसिद्ध आर्ट शो आहे जिथे जगभरातील कलाकार सहभागी होतात यावेळी व्हेनिस बिएनालेच्या भारतीय पॅवेलियन मध्ये गांधीजींच्या आठवणींशी निगडित अतिशय रोचक प्रदर्शन आयोजित केलं होतं यामध्ये हरिपुरा पॅनल्स विशेष चित्तवेदक होत तुम्हाला लक्षात असेलच की गुजरातच्या हरिपुरामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष म्हणून निवडल्याच्या घटनेची इतिहासात नोंद आहे या आठ पॅनल्सचा खूप सुंदर भूतकाळ आहे काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनापूर्वी एकोणीसशे सदतीस अडतीस मध्ये महात्मा गांधींनी शांतिनिकेतन कला भवनाचं तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांना आमंत्रित केलं होतं कलेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील लोकांची जीवनशैली प्रदर्शित करावी आणि त्यांच्या या कलाकृतींच अधिवेशन व्हावं अशी गांधीजींची इच्छा होती हेच ते नंदलाल बोस आहेत त्यांची कलाकृती आपल्या राज्य घटनेची शोभा वाढवत आहे राज्यघटनेला एक नवीन ओळख देते नंदलाल बोस यांनी हरिपूरच्या आसपासच्या काही गावांना भेट दिल्या आणि सरते शेवटी ग्रामीण भारताच्या जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या काही कलाकृती कॅनव्हास उतरवल्या या अनमोल कलाकृतींची व्हेनिस मध्ये खूप चर्चा झाली पुन्हा एकदा गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत प्रत्येक भारतीय काहीतरी नवीन संकल्प करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो देशासाठी समाजासाठी दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हीच बापूंना चांगली खरी प्रामाणिक कार्यांजली असेल भारत, भारत मातेच्या मुलांनो तुम्हाला लक्षात असेलच असेल की मागील काही वर्षांपासून आपण दोन ऑक्टोबरच्या आधी अंदाजे दोन आठवडे संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवतो हो या वर्षी हे अभियान अकरा सप्टेंबर पासून सुरू होईल या काळात आपण सर्वांनी आपल्या घरातून बाहेर येऊन श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करूया घर असू दे किंवा गल्ली चौक असू किंवा नाले शाळा महाविद्यालयांपासून सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं महाअभियान राबवायचंय या प्लास्टिकवर विशेष लक्ष द्यायचंय पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी सांगितलं होतं की ज्या उत्साह आणि ऊर्जेने सव्वाशे कोटी देशवासियांनी स्वच्छतेचं अभियान सुरू केलं आगणदारी मुक्त भारतासाठी काम केलं त्याचप्रकारे आपल्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर एकत्रितपणे संपवायचा आहे समाजातील सर्व वर्गामध्ये या अभियानासाठी उत्साह दिसत आहे माझ्या अनेक व्यापारी बंधू भगिनींनी आपल्या दुकानात एक फलक लावलाय ज्यावर लिहिलंय कि ग्राहकांनी आपली पिशवी सोबत घेऊन यावी त्यामुळे पैसे देखील वाचतील आणि पर्यावरण संरक्षणात आपलं योगदान देखील देऊ शकतील या वर्षी दोन ऑक्टोबरला जेव्हा आपण बापूजींची एकशे पन्नासावी जयंती साजरी करू तेव्हा आपण त्यांना केवळ आगणदारी मुक्त भारत समर्पित करणार नाही तर त्याच दिवशी आपण प्लास्टिक विरुद्ध जन जनआंदोलनाची मुहूर्तमेळ देखील रोवूया की मी समाजातील सर्व वर्गांना प्रत्येक गाव, गाव खेड्यातील आणि शहरातील रहिवाशांना विनंती करतो कर हात जोडून प्रार्थना करतो की वर्षी आपण गांधी जयंती आपल्या भारत मातेला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी साजरी करूया नऊ ऑक्टोबर विशेष दिवस म्हणून साजरा करूया महात्मा गांधी जयंतीचा दिवस एक विशेष श्रमदानाचा उत्सव बनवूया देशातील सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती शासकीय अशासकीय व्यवस्था सर्व संस्था सभी प्रत्येक नागरिक मी सर्वांना ना विनंती करतो की प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी मी कॉर्पोरेट क्षेत्रात देखील आवाहन करतो की जेव्हा सर्व प्लास्टिक कचरा संकलित केला जाईल तेव्हा त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुढे यावं विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असली पाहिजे यावर पुनर्प्रक्रिया होऊ शकते यातून इंधन बनवता येईल या प्रकारे या दिवाळीपर्यंत या प्लास्टिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याचं काम आपण पूर्ण करू शकतो केवळ संकल्प केला पाहिजे आपल्या प्रेरणेसाठी दुसरीकडे पाण्याची गरज नाही गांधीजींपेक्षा मोठी प्रेरणा दुसरी असूच शकत नाही माझ्या प्रिय देशवासियांनो आपली संस्कृत भाषा म्हणजे ज्ञानाचं एक रत्न आहे आयुष्यात आपल्याला जे पाहिलं ते यातून मिळू शकतं आजकाल माझा संपर्क खूप कमी झालाय पण पूर्वी माझा संपर्क खूप होता आज मला हो एका संस्कृत सुभाषितातून खूप महत्वाच्या गोष्टीला स्पर्श करायचा आहे आणि या शतकांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी परंतु आजही त्याच आज किती महत्व आहे एक उत्तम सुभाषित आहे या सुभाषितात सांगितलंय त्रिणी रत्नानी जल मन्नम सुभाषितम मुळे पाषाण खंडेषु मुढे पाषाण रत्न संज्ञा प्रदीयते अर्थ असा की, की पृथ्वी जल, जल अन्न आणि सुभाषित हे तीन रत्न आहेत मूर्ख लोक दगडाला रत्न समजतात आपल्या संस्कृती मध्ये अन्नाला खूप महत्व आहे एवढंच नाही तर आपण अन्नाविषयीच्या ज्ञानाला देखील विज्ञानात परावर्तित केलंय संतुलित आणि पौष्टिक आहार आपल्या सर्वांसाठी आवश्यक विशेषतः पाया आहे पोषण अभियाना अंतर्गत आधुनिक वैज्ञानिक द्वारे सकस आहाराला संपूर्ण देशभरात एक जन आंदोलनाचं रूप दिलं जात आहे लोक नवीन आणि मनोरंजक मार्गाने विरुद्ध लढा देत आहेत कधीतरी मला कोणी गोष्ट सांगितली होती नाशिकमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे यामध्ये कापणीच्या दिवसात अंगणवाडी सेविका लोकांकडून एक मुठभर धान्य गोळा करतात या धान्याचा उपयोग मुलं आणि महिलांसाठी गरम अन्न बनवण्यासाठी केला जातो अशा प्रकारे देणगी देणारे व्यक्ती एक प्रकारे जागरूक नागरिक समाजसेवक बनतो यानंतर तो, तो स्वतःला या कार्यासाठी समर्पित करतो तो या चळवळीचा एक सैनिक बनतो आपण सर्वांनीच भारताच्या कानाकोपऱ्यातील कुटुंबांमध्ये अन्न प्राशन संस्कार उष्टावन विधी याबद्दल ऐकलं असेलच जेव्हा मुलाला पहिल्यांदा ठोस आहार दिला जातो तेव्हा हा विधी केला जातो पातळ पदार्थ नाही ठोस सरकारने दोन हजार दहा मध्ये अन्न प्राशन संस्कारावेळी मुलांना हा एक उत्तम उपक्रम आहे जो प्रत्येक जण स्वीकारू शकतो अनेक राज्यांमध्ये लोक तिथे भोजन अभियान राबवतात भोजन अभियान कुटुंबात जर कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा शुभ दिवस असेल कोणाचा स्मृती दिन असेल तर कुटुंबातील लोक सकस आणि रुचकर अन्न शिजवून ते घेऊन अंगणवाडीत जातात शाळांमध्ये जातात आणि कुटुंबातील लोक स्वतः मुलांना वाढतात आणि खाऊ घालतात आपला आनंद वाटतात आणि तो द्विगुणित करतात भाव। सेवा भावना आणि आनंद भावना यांचा हा अद्भुत संगम दिसून येतो मित्रांनो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपला देश कुपोषणाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढू शकेल आज जनजागृतीच्या जन अभावामुळे गरीब आणि श्रीमंत आणि अशा दोन्ही कुटुंबांना कुपोषणाचा फटका बसलाय संपूर्ण देशात सप्टेंबर महिना हा पोषण अभियान म्हणून राबवला जाईल तुम्ही सगळ्यात सहभागी माहिती मिळवा काहीतरी नवीन समाविष्ट करा तुम्ही देखील योगदान द्या तुम्ही एका व्यक्तीला जरी कुपोषण मुक्त केलं तर याचा अर्थ असा होतो कि तुम्ही देशाला कुपोषण मुक्त करत आहात हॅलो सर मेरा नाम सेष्टी है और मैं सेकंड इयर की स्टूडेंट हूं सर मैंने ट्वेल्थ अगस्त को आपका एपिसोड देखा था बी एगल्स के साथ जिसमें आप आए थे तो सर मुझे आपका एपिसोड देख के बहुत अच्छा लगा फर्स्ट ऑफ ऑल तो ये सुन के बहुत अच्छा लगा कि आपको हमारे नेचर वाइल्ड लाइफ और इन्वामेंट की कितनी ज़्यादा फिकर है कितनी ज़्यादा केयर है और सर मुझे बहुत अच्छा लगा आपको इस नए रूप में एक एडवेंचरस रूप में देख के तो सर मैं जानना चाहूँगी कि आपका इस एपिसोड के दौरान एक्सपीरियंस कैसा रहा और सर लास्ट में एक और बात ऐड करना चाहूँगी कि आपका फिटनेस लेवल देख के हम जैसे

यावेळी जेव्हा मी मन की बात बद्दल विचार करत होतो तेव्हा मला खात्री होती की या विषयावर बरेच प्रश्न येते आणि तसंच घडलं आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये मी जिथे जिथे गेलो आणि लोकांना भेटलो तिथे मॅन वर्सेस वाइल्डचा विषय निघालाच या एका भागामुळे मी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील तरुणांशी जोडलो आहे तरुणांच्या हृदयात अशा प्रकारे माझं स्थान निर्माण होईल असा मी कधी विचारच केला नव्हता की आपल्या देशातील आणि संपूर्ण जगातील युवक इतक्या विविध गोष्टींकडे लक्ष देतात माझ्या आयुष्यात मला कधी जगभरातील युवकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याची संधी मिळेल याचा मी कधीच विचार केला नव्हता आणि काय होतं मागील आठवड्यात मी भूतानला गेलो होतो मी पाहिलंय की जेव्हा जेव्हा पंतप्रधान म्हणून मला परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अशी परिस्थिती बऱ्याचदा होते की मी जगात कुठेही गेलो कोणाशी चर्चा करत असेन तेव्हा कोणीतरी पाच ते सात मिनिटं तरी मला योग बद्दल प्रश्न विचारतोच क्वचितच जगातील एखादे मोठे नेते असतील ज्यांनी माझ्यासोबत योग चर्चा केली नसेल आणि मला हा अनुभव संपूर्ण जगभरातून आलाय भेटतो जिथे कुठे चर्चा करण्याची संधी मिळते ते वन्य चर्चा करतात पर्यावरणाविषयी चर्चा करतात वाघ सिंह जीवसृष्टी आणि मी आश्चर्यचकित होतो की, की लोकांना किती आवड आहे डिस्कवरीने एकशे पासष्ट देशांमध्ये त्यांच्या भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करण्याची योजना आखली आहे आज जेव्हा वातावरण ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदलाचे जागतिक मंथन सुरू आहे मला आशा आहे की अशा परिस्थितीत डिस्कवरी वाहिनीच्या या भागामुळे जगाला भारताचा संदेश भारताची परंपरा भारताच्या संस्कारांमध्ये निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता याची ओळख होईल असा माझा ठाम विश्वास आहे आणि आता लोकांना आणि आता लोकांना क्लायमेट जस्टिस आणि स्वच्छ वातावरणाच्या दिशेने भारताने उचललेल्या पावलांविषयी जाणून घ्यायचं परंतु आणखी एक पर मनोरंजक गोष्ट अशी की काही लोक संकोचित मला एक गोष्ट विचारतात की मोदीजी तुम्ही हिंदी मध्ये बोलत होता आणि ग्रिल्स ला हिंदी येत नाही मग तुम्हा दोघांमध्ये इतका छान संवाद कसा होत होता हे नंतर संपादित केलं आहे का हे शूटिंग वारंवार केलं आहे काय झालं मोठ्या उत्सुकतेने विचारतात हे बा यात काहीच रहस्य नाहीये लो बऱ्याच लोकांच्या मनात हे प्रश्न आहेत म्हणून मी हे रहस्य उलगडतोच बरं यात काही रहस्य नाहीच आहे वास्तविकता अशी आहे की बिअर गेल सोबत संवाद साधताना मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला गेला जेव्हा मी काहीही बोलायचो तेव्हा लगेचच त्याचा इंग्रजीत अनुवाद व्हायचा तिथे लगेचच अनुवाद केला जायचा आणि बियर ग्रिल्सच्या कानात एक छोटस कॉर्डलेस उपकरण लावलं होतं मी बोलायचो हिंदीत आणि त्याला ते ऐकू यायचं इंग्रजीत आणि त्यामुळे संवाद सुलभ झाला होता आणि तंत्रज्ञानाची हीच तर कमाल या कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने लोक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बद्दल चर्चा करताना दिसले तुम्ही देखील निसर्ग आणि वन्यजीव आणि वन्य प्राण्यांशी संबंधित जागी नक्की जा मी यापूर्वी सांगितलंय मी तुम्हाला नक्कीच सांगतो तुम्ही आयुष्यात एकदा तरी ईशान्येला नक्की काय सुंदर निसर्ग आहे तिथे तुम्ही बघतच राहाल तुमचं आंतरिक अस्तित्व वाढेल पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी तुम्हाला विनंती केली होती की पुढील तीन वर्षांमध्ये तुम्ही किमान पंधरा स्थळांना आणि भारतातील पंधरा जागा आणि शंभर टक्के पर्यटनासाठी अशा पंधरा ठिकाणी जा त्या बघा त्यांचा अभ्यास करा कुटुंबासोबत जा काही वेळ तिथे घालवा वैविध्याने परिपूर्ण असा देश तुम्हाला देखील या विविधता एक शिक्षक म्हणून तुम्हाला देखील आतून विविधतांनी भरून टाकतील तुमचा आंतरिक विस्तार होईल तुमच्या विचारसरणीचा विस्तार होईल आणि माझ्यावर विश्वास ठेवा भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथून तुम्ही नवीन ऊर्जा नवीन उत्साह नवीन प्रेरणा घेऊन याल आणि कदाचित तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील काही ठिकाणी पुन्हा पुन्हा जावं वाटेल माझ्या प्रिय देशवासियांनो भारतात पर्यावरणाची काळजी घेण्याची चिंता स्वाभाविकपणे दिसून येते चिंता स्वाभाविक नजर गेल्या महिन्यात मला देशात वाघांची गणना करण्याचा बहुमान मिळाला तुम्हाला माहितीये कि भारतात किती वाघ आहेत भारतातील वाघांची संख्या दोन हजार नऊशे सदुसष्ट आहे काही वर्षांपूर्वी याच्या अर्ध्या संख्येने देखील वाघ नव्हते दोन हजार दहा मध्ये रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे व्याघ्र परिषद झाली होती यात वाघांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत एक संकल्प केला होता। वर्ष संपूर्ण पर्यंत जगात वाघांची लवकर संख्या दुप्पट करण्याचा तो संकल्प होता परंतु हा नवभारत इथे आम्ही लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करतो आम्ही दोन हजार एकोणीस लाच वाघांची संख्या दुप्पट केली भारतातील वाघांची संख्याच नव्हे तर संरक्षित क्षेत्र आणि समुदाय राखीव संख्येतही वाढ झाली आहे जेव्हा मी वाघांचा डेटा जाहीर करत होतो तेव्हा मला गुजरात मधील गिर मधील सिंहांची वाठवण झाली जेव्हा मी तिथे मुख्यमंत्री पदाचा कार्यभाग स्वीकारला तेव्हा गिरच्या जंगलात सिंहांचा अधिवास संकुचित होत होत त्यांची संख्या कमी होत होती गिर मध्ये आम्ही एकामागून एक पावलं उचलली 2007 मध्ये तिथे महिला रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जेव्हा आपण निसर्ग आणि वन्यजीवनाबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ संवर्धनाबद्दल बोलत असतो पण आता आपण संवर्धनाच्या पलीकडे जाऊन संवेदनेविषयी विचार केला पाहिजे आपल्या शास्त्रांमध्ये या विषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलंय शतकांपूर्वी आपण आपल्या शास्त्रात असं म्हटलंय निर्वनो बद्यते व्याघ्रो छिद्यते वनम तस्माद व्याघ्रम वनम वनम न पालयेत अर्थात जर चांग जंगले नसतील तर वाघांना मजबुरीने मानवी वस्तीत यावं लागतं आणि मग त्यांची हत्या केली जाते आणि जर जंगलात वाघ नसले तर माणूस जंगल तोडून त्याचा नाश करतो म्हणूनच प्रत्यक्षात वाघ जंगलांचं रक्षण करतो जंगल वाघांचं नाही आपल्या पूर्वजांनी किती उत्तम प्रकारे हा विषय समजून सांगितलंय म्हणूनच आपण केवळ आपली जंगले वनस्पती आणि वन्यजीवांचं केवळ संरक्षण करण्याची गरज नाही तर एक असं वातावरण तयार करणं देखील आवश्यक आहे जिथे ते योग्य प्रकारे बहरू शकतील माझ्या प्रिय देशवासियां अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव स्वामी विवेकानंदांच ऐतिहासिक भाषण कोण विसरू शकेल संपूर्ण जगाच्या मानव जातीला हादरवून टाकणारा भारताचा हा तरुण संन्यासी जगात भारताची एक तेजस्वी ओळख निर्माण करून आला होता ज्या गुलाम भारताकडे संपूर्ण जग अत्यंत विकृत भावनेने पाहत होत त्याच जगाला अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांच्या शब्दांनी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडलं चला स्वामी विवेकानंदांनी भारताचे जे, जे रूप पाहिले होते स्वामी विवेकानंदांनी भारताचे जे सामर्थ्य ओळखले होते आपण सर्वांनी ते जगण्याचा प्रयत्न करूया आपल्या सर्व सर्व काही आहे आत्मविश्वासाने मार्गक्रमण करूया माझ्या प्रिय देशवासियांनो तुम्हा सर्वांना लक्षात असेलच की एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आम्ही देशभरात फिट इंडिया मुवमेंट सुरू करणार आहोत स्वतःला आरोग्यदायी ठेवायचे देशाला आरोग्यदायी ठेवायचे आहे मुलं वृद्ध तरुण आणि महिला प्रत्येकासाठी एक अतिशय मनोरंजक मोहीम असेल आणि ती आपली स्वतःची असे परंतु आज मी त्याविषयीचा सा तपशील सांगणार नाही एकोणतीस सा ऑगस्ट ची वाट पहा मी स्वतः त्या दिवशी या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहे आणि मी तुम्हाला यात सहभागी करून घेतल्याशिवाय राहणारी नाही कारण मला तुम्हाला आरोग्यदायी बघायचं आहे मी तुम्हाला आरोग्याविषयी जागरूक करू इच्छितो आणि आरोग्यदायी भारतासाठी देशासाठी आपण एकत्र येऊन काही लक्ष देखील निर्धारित करूया माझ्या प्रिय देशवासियांनो मी एकोणतीस ऑगस्ट रोजी आरोग्य पूर्ण भारतात तुमची वाट पाहिन सप्टेंबर मध्ये पोषण अभियानात आणि विशेषतः अकरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात स्वच्छता अभियानामध्ये आणि दोन ऑक्टोबर पूर्णपणे समर्पित असेल प्लास्टिकसाठी प्लास्टिक, प्लास्टिक पासून मुक्त होण्यासाठी आपण सर्वजण घरात घराबाहेर सगळीकडे जोमाने काम करू आणि मला माहिती आहे की या सर्व मोहिमा सोशल मीडियामध्ये एक ठसा उमटवती चला एक नवीन आवेश नवीन संकल्प नवीन सामर्थ्याने पुढे जाऊया माझ्या जा प्रिय देशवासियांनो आज मन की बात मध्ये एवढंच पुन्हा भेटूया मी तुमच्या गोष्टी तुमच्या सूचनांची वाट पाहत आहे स्वातंत्र्य प्रेमींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी गांधींचं सा स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया स्वांत हा सुख आहे अंतर्गत आनंद प्रकट करण्यासाठी सेवा भावनेने चालत राहूया खूप खूप धन्यवाद नमस्कार